मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिलं ट्रान्सफॉर्म. महावितरण कार्यालय जळगाव जमुद येथे जळालेला ट्रान्सफॉर्म तात्काळ 2 दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या ही मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील आणि बडशिंगी पाटण तरुडा या गावातील शेतकऱ्यांनी केली होती. त्याचं कारण असं की यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, कांदा आणि इतर काही पिकांची लागवड चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बोर बिल आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला चालू केलं. परंतु अचानकपणे तरुडा शिवारातील लिपी, पाटण शिवारातील बेंद्रेडी पीक ही 15 दिवसाच्या अगोदर झाल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पीक सुकू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेली पिकेही सुकू लागले. महावितरणकडे जळलेल्या डीपीची तक्रार करून आणि बिलाचे पैसे भरून सुद्धा 15 दिवसापासून अधिकारी केवळ आणि केवळ वेळ मारून देत होते. नरोडा येथील शेतकरी वडशिंगी येथील शेतकऱ्यांनी अक्षय पाटील यांना सांगितलं असता दिनांक 2 डिसेंबरला महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या वतीनं ट्रान्सफॉर्म तात्काळ मिळावं याकरिता मुक्काम आंदोलन ठेवलं होतं. शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनाची सुरुवात करताच दोन्ही गावातील शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले आहे.